दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण ज्या दुचाकीचा वापर करतो तीच आपली लाडकी बाईक नादुरुस्त झाली तर आपण एखाद्या मेकॅनिकलकडे घेऊन जातो. तिथे आपल्याला पुरुष मेकॅनिकलच पाहायला मिळतात. मात्र पुरुषांची मक्तीदारी असलेल्या या क्षेत्रात कोल्हापुरातील एका तरुणीने वेगळीच वाट शोधली आहे. हातात बाईक दुरुस्तीचा पाणा घेऊन ही तरुणी टू व्हीलर मेकॅनिकल बनली आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणारी नेहा माने असं तिचं नाव. घरची बेताची परिस्थिती, आई गृहिणी तर वडील खाजगी सुरक्षा रक्षक. कुटुंबाला हातभार म्हणून नेहा आपले सुरू असलेले शिक्षण सांभाळत टू व्हीलर मेकॅनिकलचे काम करते. भविष्यात स्वतःचे गॅरेज सुरू करण्याचा मानस तिचा आहे. चला तर मग जाणून घेऊया नेहाची कहाणी. नमस्कार, आज आपण हिरणगाई तालिमेतील होंडा सर्व्हिसेसमध्ये आलो आहोत. तर इथे बरेच जेंट्स लोक काम करतात, तर त्यामध्ये एक लेडीज एक आवड म्हणून इथे काम करते आहे. आपण बघतोय की महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात आहे, पण हे असं एक क्षेत्र आहे इथे फार कमी प्रमाणात महिला काम करताना दिसतात. एक आवड म्हणून हे क्षेत्र महिला निवडतात. तर इथे नेहा माने ही 20 वर्षाची मुलगी कॉलेज करत आपली एक आवड म्हणून इथे काम करते. तर आपण ती ह्या क्षेत्रात का आली हे तिच्याकडूनच जाणून घेऊया. हे इथे काम करायला तुला म्हणजे कसं सुचलं किंवा एक आवड म्हणून की इथे आलीस की पहिल्यापासून तुला इथे येण्याचा छंद कसा जडला? आठवीपासून मला आवड होती किंवा गार्डन, नेमकं गार्डनचं काय काम असतं आणि काय कसं असतं ते मला म्हणजे समजत होतं किंवा काय आहे नेमकं, मग ते समजून घेण्यासाठी मी ह्या कदा आले आणि गार्डनची मी माहिती घेऊ लागले. मामाच्या सहवासात राहून मी त्यांची कडून माहिती घेतली आणि मी शिकायला चालू केलं. म्हणजे ह्याची आवड तुला कशी, ह्या क्षेत्राची आवड तुला कशी निर्माण झाली? म्हणजे ह्या क्षेत्रात मुली जास्त करून नसतात आणि लेडीज म्हणजे गाडी घेऊन त्यांना प्रॉब्लेम येतो की बाबा जेंट्सी कसं बोलावं, आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम आला ते कसं सांगावं हे त्यांना नाही जमत. त्यामुळे लेडीज असली की ते व्यवस्थित सांगू शकतात, फ्रीली बोलू शकतात. म्हणून या क्षेत्रात नवीन क्षेत्र करावं म्हणून या क्षेत्रात आले. अच्छा, तू कॉलेज करत तू इथे काम करते का? हो, कॉलेज महावीर कॉलेजला आहे माझ्या विओला मी ॲडमिशन घेतली आहे मोबाईलमधून. ओंकार होंडा सर्व्हिसेसचे मालक अमोल सर नाईक हे आपल्यासोबत आहेत. तर सर, नेहा मानेबद्दल तुम्ही काय सांगाल? नेहा माने ही मुलगी आहे ना, म्हणजे चांगल्या प्रकारे काम करते म्हणजे ती आवड आहे तिला, त्यामुळं करते. आता मी तिला 9वी 10वीपासून बघतोय. 10वीला ती 5 झाली आणि म्हटली मामा मला काय करायचं आहे ह्याच्या पुढं. मी म्हटलं ह्या शेतामध्ये मुली कोण नाही आहे, ह्या शेतामध्ये तू येतीस का बघ. तर तिला जे असं वाटलं की आपण काय तर वेगळं करू शकतोय. मग ती आली, ऑटोमोबाईल गेले महाराष्ट्र कॉलेजला, ऑटोमोबाईल करून ती आता डिप्लोमा पूर्ण करायला लागली. खरं काम करायच्या बाबतीत एक नंबर, म्हणजे आपण म्हणतोय ना मुलं काम करताना टंगामंग करतात, खरं मुलींच्या बाबतीत हा प्लस पॉईंट असते की ती कामाशिवाय दुसरं काही करत नाही. त्यामुळे तिचा एवढा आवड झाला आहे आणि आता मला असं झालं आहे की लेडीज कस्टमरकडे मला बघायलाच लागत. आता तिथं ती हँडल करते, तिथे ती जॉब कार्ड करते आणि त्यांच्यासंगत ते जे काय प्रॉब्लेम असतील ते तिथं ती हँडल करते. तिचं काम कसं आहे? काम म्हणजे ॲक्च्युली ती सगळ्या प्रकारचे काम करते. इंजिन ओव्हरऑल बी करते, फोर्ट टू ओव्हरऑल करते, परत ॲक्टिवा स्कूटरचे सगळे मॉडेल काम ती चांगल्या प्रकारे करते. तर आपण बघतोय की काय अगदी छंद असेल किंवा काय मनावर घेतलं तर स्त्रिया कशातही मागे पडत नाहीत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नेहा माने. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.